लाच प्रकरणात निलंबित असलेले मनपाचे सेक्शन इंजिनियर बाबूलाल कचरू गायकवाड यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज छापा घातला. या छाप्यामध्ये आर्थिक विसंगत आढळल्यानं त्यांच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुमारे 2 वर्षांपूर्वी महानगरपालिकेच्या सेक्शन इंजिनियर म्हणून कार्यरत असलेले बाबूलाल कचरू गायकवाड यांना 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं अटक केली. लाचेचा आरोप असल्यानं त्यांना महानगरपालिकेतून निलंबित करण्यात आलं होतं. तेव्हापासून ACB कडून त्यांची चौकशी सुरू होती. आज ACBच्या पथकानं नंदनवन कॉलनी येथील गायकवाड यांच्या घरावर छापा मारला. छाप्यात गायकवाड यांनी 30 जून 1983 ते 11 मार्च 2015 या सेवा कालावधीत त्यांच्या बेकायदेशीर मार्गानं मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा 18,24,901 रुपयांची विसंगत अपसंपदा गोळा केली. यात त्यांच्या पत्नीनंही मालमत्ता संपादन करण्यास सहाय्य केलं. त्यावरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. गायकवाड यांच्या घराची झडती लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडून दुपारपर्यंत सुरू होती. तसेच शेती व प्लॉटची पाहणी व पंचनामाही चालू होता. 3 वर्षांपासून त्यांची लाचलुचपत विभागाकडून चौकशी सुरू आहे अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक किशोर चौधरी यांनी दिली आहे.